वळत पुढच्या बातमीकडे ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने दिलेल्या डेटाच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण देण्याची शिफारस करण्यावर राज्य मागासवर्ग आयोगाचं एकमत झालंय. या संबंधीचा अंतरिम अहवाल आज आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे आणि सदस्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सह्याद्री विश्रामगृहावर सादर करणार आहेत. या अहवालामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा ते ग्रामपंचायतीपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. या अहवालामध्ये राज्य सरकारने दिलेल्या डेटाच्या आधारे ओबीसींना 50% आरक्षण मर्यादेची अट पाळून आरक्षण देण्याची शिफारस केल्याची माहिती आहे. राज्य सरकारनं आधीच एससी आणि एसटी आरक्षण अबाधित ठेवून 50% मर्यादेत आरक्षण देण्याचं विधेयक मंजूर केलं. त्याला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे आणि याच पद्धतीची शिफारस आयोगानं केल्याची माहिती आहे. हा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळापुढे ठेवून तो 8 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सादर करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र शासनाकडे उपलब्ध असणाऱ्या सोशल जस्टिस, सोशल वेलफेअर त्याचबरोबर अनेक डिपार्टमेंटच्या डाटाच्या आधारे येऊ घातलेल्या पंचायत राजच्या निवडणुकांसंदर्भात महाराष्ट्र बॅकवर्ड कमिशनने त्या रिसोर्सेसच्या माध्यमातून अंतरिम अहवाल तयार केलेला असून सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, मुख्य सचिवांच्या उपस्थितीमध्ये हा डाटा राज्य मागासवर्ग आयोगातर्फे शासनाला सुपूर्द केला जाणार आहे.